हॅलो स्टुडंट वेलकम टू दोन्स युट्यूब चॅनल नमस्कार विद्यार्थ्यांना मी आहे सपना आणि मी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज आपण द फॉल ऑफ ट्रॉय या लेसन थ्री पॉईंट टू हा लेसन नाईन स्टँडर्ड इंग्लिशचा त्याचं वॉर्मिंग अप सोडणार आहोत आणि त्याच्यामध्ये खूप छान छान प्रश्न आहेत सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आता इथे लिहिणार आहे पण हा जो लेसन आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे एका युद्धाविषयी वर्णन आहे याच्यामध्ये आणि ते युद्ध कशाप्रकारे जिंकलं जातं आणि नेमकं काय का युद्ध घडलं आहे सगळं त्याची कारणं सगळं तुम्हाला पार्ट वन आणि पार्ट टू या स्टोरीमध्ये करणारच आहे पण आता वॉर्मिंग अपचा प्रश्न उत्तर पण खूप इंटरेस्टिंग आहे प्रत्येकाची वेगवेगळी उत्तरं असू शकतात पण मी ही उत्तरं दिली तुम्हाला आवडतात का मला कमेंट करून सांगा आणि जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ओके सो आपण स्टार्ट करू वॉर्मिंग अप सोडवायला थ्री पॉईंट टू द फॉल ऑफ ट्रॉय वॉर्मिंग अप क्वेश्चन्स डू यू नो स्टोरीज फ्रॉम एनी एपिक्स ऑर मायथॉलॉजिकल पोयम्स एपिक्स म्हणजे महाकाव्य आपण रामायण महाभारताना एपिक्स असं म्हणतात किंवा मायथोलॉजिकल पोयम किंवा ज्याला पौराणिक काव्य असंही म्हणू शकता तर तुम्हाला कोणत्या माहिती आहेत का कथा किंवा एखादं महाकाव्य ज्याच्याबद्दल तुम्हाला एखादं नाव सांगता येईल त्याचं उत्तर लिहा यस आय नो द स्टोरी ऑफ महाभारता इट इज अ ग्रेट एपिक इट हॅज मेनी स्टोरीज क्वेश्चन टू आहे हु इज युअर फेवरेट मायथोलॉजिकल कॅरेक्टर म्हणजे पौराणिक कथांमधलं तुमचं आवडतं कॅरेक्टर कोणता आहे श्री कृष्णा इज माय फेवरेट मायथोलॉजिकल कॅरेक्टर हे मी माझं मत म्हटलंय तुम्ही दुसरे कॅरेक्टरचं नाव लिहू शकता पुढचं आहे हु इज युअर फेवरेट वॉरियर तुमचा आवडता योद्धा कोणता आहे तर भगवान श्रीराम इज माय फेवरेट वॉरियर तर माझे भगवान श्रीराम फेवरेट वॉरियर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक्स्ट बघा क्वेश्चन समजून घ्या नीट इफ यू कुड विजिट अ प्लेस इन द अँशियंट वर्ल्ड ऑर द मायथोलॉजिकल वर्ल्ड म्हणजे तुम्हाला एखाद्या फार पूर्वीच्या जगात जाता आलं किंवा पौराणिक जगा जाता विच प्लेस वुड यू चूज तुम्ही कोणत्या जागी जाल विच इव्हेंट वुड यू लाइक टू सी किंवा कोणता प्रसंग तुम्हाला बघायला आवडेल इथ आय गेट अ चान्स टू विजिट अ प्लेस इन द अँशियंट वर्ल्ड ऑर द मायथोलॉजिकल वर्ल्ड आय वुड विजिट वृंदावन देअर आय वुड लाईक टू सी कालिया मर्दन इन्सिडेंट ऑर इव्हेंट मला कालिया मर्दनचा जो प्रसंग होता जो आपण कार्टून मध्ये किंवा कथांमध्ये पाहिलेला आहे ऐकलाय तर मला ते बघायला नक्की आवडेल तुम्ही अनेक प्रसंग लिहू शकता की ज्याच्याबद्दल तुम्हाला खरं खरं मनात असं वाटतं ना यार मी या ठिकाणी गेले तर पूर्वीच्या काळी जाऊन असं कुठलाही प्रसंग किंवा ठिकाण तुम्ही ते लिहू शकता नेक्स्ट क्वेश्चन आहे बिल्डिंग स्टोरी माझा हा व्हिडिओ जर कोणते शिक्षक ऐकत असतील ना तर त्यांच्यासाठी माझी रिक्वेस्ट आहे हा खरंच खूप छान खेळ आहे तुम्ही नक्की वर्गामध्ये घ्या फॉर दिस गेम यू नीड सेवन चिल्ड्रन फॉर ग्रुप्स ऑफ एट ऑर एट द ग्रुप लीडर प्रिपेअर स्लिप्स ऑफ कारण ग्रुप लीडर एक आठवा लागणार आहे त्यामुळे आपल्याला आठ लागणार आहेत सो द ग्रुप लीडर प्रिपेअर स्लिप्स आता ग्रुप लीडर काय करणार आहे स्लिप्स तयार करणार आहे फॉर ईच ऑफ द सेव्हन पॉइंट गिव्हन बिलो अँड डिस्ट्रीब्युट्स देम अमंग द अदर्स आता काय करायचं सात पॉइंट्स लिहिले आहेत साती पॉईंट लिहून त्या स्लिप्सवर सगळ्यामध्ये वाटायचं द ग्रुप सीट्स इन अ सर्कल आणि ग्रुप न गोलात बसायचं टेकिंग देअर सीट्स अकॉर्डिंग टू द नंबर ऑन द स्लीप दे हॅव आणि ज्या प्रकारे जो स्लीपचा नंबर भेटलाय ना त्या स्लीपच्या नंबरप्रमाणे गोलात बसायचं देन इच वन कम्प्लीट द सेंटेन्स ऑन हिज ऑर हर स्लीप विदाऊट शेअरिंग इट विथ द अदर्स आणि ही खरी गंमत आहे की आपलं जे वाक्य आपण पूर्ण करणार ते दुसऱ्याला ना दाखवायचं नाहीये दुसऱ्याचं न ना बघताना वाक्य पूर्ण करायचंय

एके एक काळी तिथे हु लिव डेन तिथे राहत होता he, ate, ही, लग, ही लग, शी एट त्यानं हे खाल्लं तिने हे खाल्लं शी ऑर ही वेंट तो किंवा ती तिथे गेला देअर शी ही सॉ त्यानं तिथं पाहिलं शी ही वॉज तो काय तो करत होता दॅट इज वाय आणि त्यामुळे असं झालं वगैरे असं वाक्य आहे ज्याला त्याला जे हवं ते लिहायचंय आणि तुम्ही घाबरू नका तुमचं एक शब्द चुकू दे व्याकरण चुकू दे पण लिहिण्याचा प्रयत्न करा हा गेम खूप इंटरेस्टिंग होणार आहे आता मी इथे लिहिलंय बघा पण मी लिहिल्यामुळे मला ते बरोबर काय म्हणतात त्याला सिक्वेन्स होतोय ना जर सात जणांनी लिहिलं तर खूप मजा येईल वॉज देअर वॉज अ किंग हु लिवड इन अ पॅलेस ही एट अन ऍपल ही वेंट फॉर अ हंटिंग इन अ डीप फॉरेस्ट देअर ही सॉ अ लायन वॉज चेसिंग अ डियर ही वॉज कन्फ्युज वॉट टू डू दॅट इज वय ही कान्ट डू एनिथिंग आता ही सिक्वेन्स आहे पण अॅक्च्युली सात जण जेव्हा बसतील त्यावेळेस मात्र तो सिक्वेन्स कदाचित मिसआउट होण्याची शक्यता आहे किंवा वेगळीच काहीतरी स्टोरी होण्याची शक्यता आहे सो so, तुम्ही हा गेम नक्की खेळा आणि खेळल्यानंतर मला कमेंट करून सांगा तुम्हाला मजा आली की नाही हा व्हिडिओ इथेच संपला आहे आणि ही जी ट्रॉयची स्टोरी आहे खूप जास्त इंटरेस्टिंग आहे ती आपण अभ्यास करूयाच पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडत लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय